तर देवेंद्र फडणवीस यांनी ओट जी आज संदर्भात केलेल्या आरोपांवरून संजय राऊतांनी जोरदार टीका केली. निवडणुका आल्या की भाजपच्या धर्मविरोधी वार्ता सुरू होतात अशी टीका करत महाराष्ट्र धर्म वाचवण्यासाठी आमचं धर्मयुद्ध सुरू असल्याचं संजय राऊत यांनी म्हटलंय. कोणी झोपलेलं नाही, महाराष्ट्र जागाच आहे. महाराष्ट्र कधीच झोपलेला नाही, म्हणून तर लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्रानं तुम्हाला झोपवलं ना. आणि जोपर्यंत महाराष्ट्र जागा आहे तोपर्यंत या देशामध्ये नरेंद्र मोदी जे असतील, अमित शाह जे असतील किंवा आपण सगळे लुटारू आहात, तुम्हाला हा देश इंग्रजाप्रमाणे लुटता येणार नाही. आम्ही जागे आहोत महाराष्ट्र. तर या आम्ही जागे नसतो तर अर्धा महाराष्ट्राचा सातबारा देवेंद्र फडणवीस आणि कंपनीनं गौतम अडाणीच्या नावावरती करून टाकला असता. देवेंद्र फडणवीस जे आहेत हे बांगलादेश किंवा पाकिस्तानात जाऊन निवडणूक लढवत नाही आहेत. आम्ही जे म्हणतो आहे की ह्या लोकांना, भारतीय जनता पक्षाच्या लोकांना संविधानाविषयी प्रेम नाही, यांना संविधान बदलायचं आहे. ते यासाठी तुम्ही मतदारांवर अशा पद्धतीनं दबाव आणताय. देवेंद्र फडणवीस काय म्हणतात, धर्मयुद्ध हे का, धर्मयुद्ध आहे का? होय, हे धर्मयुद्ध आहे. आणि हा धर्म कोणता असेल तर हा महाराष्ट्र धर्म, ज्याला आम्ही म्हणतो महाराष्ट्र धर्म, हा महाराष्ट्र धर्म वाचवण्यासाठी राखण्यासाठी हे आमचं धर्मयुद्ध आहे. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.